त्याला वरची नेक आल्यासारखी बाटलीसारखा आकार प्राप्त होतो, त्यामुळे बॉटल पाम असंही म्हणतात. दक्षिण अमेरिकेतलं आहे, दक्षिण अमेरिकेतनं आणून लावलंय, सुंदर दिसतं, ह्याच्याबद्दल काही वादच नाही. पण कदाचित म्हणजे माझ्या मते तर नक्कीच भेरली माड ह्याच्यापेक्षा सुंदर दिसतो आणि देशी आहे. ती लावायची सोडून ही लावणं हे चुकीचं आहे. आणि बॉटॅनिकल गार्डनमध्ये एम्प्रेस गार्डन, ही एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन आहे. बॉटॅनिकल गार्डनमध्ये इथे कॉलेजच्या आवारात ही सुद्धा, हे लॉ कॉलेज आहे त्यामुळे इथे बॉटॅनिकल गार्डन नाही, फर्ग्युसन कॉलेजचं बॉटॅनिकल गार्डन, एस पी कॉलेजचं बॉटॅनिकल गार्डनमध्ये लावायला हरकत नाही. कुठल्याही जगात नाणून झाडं लावायला हरकत नाही. पण बाकी सगळ्या बागेतनं आणि प्लांटेशन करता वनीकरणासाठी, ॲफॉरेस्टेशनसाठी परकीय झाडं वापरणं अतिशय चुकीचं आहे. खूप दुष्परिणाम त्याचे आपल्या पर्यावरणावरती होतात. हा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. आत्ता फुललेला आहे ते, याच्या पानाचं इथूनच कसं वर्णन करता येईल, किंवा फांद्यांचं, त्या फांद्या आहेत का पानं आहेत, सिम्पल लीफ आहेत का लीव आहेत का कंपाऊंड लीव आहेत. त्याच्या टोकाला बड नाही आहे आणि ते आहेत ते सगळे लिफलेट्स आहेत. जी पानं वाटतात तशी आहे, नारळीसारखंच आहे, कंपाऊंड लीफ आहे, सिनेटली कंपाऊंड लीफ. नंतर हे सांगणं थोडं कठीण वाटतंय, पॅरिपेनेट का इम्पॅरिपेनेट, युनिपेनेट आहे, पण पॅरिपेनेट इम्पॅरिपेनेट मोजणं आणि सांगणं, त्याच्या टोकाला एक असणं म्हणजे ऑड असेल तसं नाही. नेमकी सगळ्या पेअर्स आणि टोकाला एक असेल तर ऑड असेल, काही काही वेळेला अल्टरनेट असतात आणि टोकाला एक असलं तरी इव्हन नंबर असतो. हां, त्यामुळे हे मोजणं केवळ टोकाला एक आहे हे पण.